गड इंग्लंड मध्ये समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आले रक्तदान शिबिर माननीय मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले होते की भविष्यात रक्ताची कमतरता पडू शकते. या आव्हानाला प्रतिसाद देत गड इंग्लंड मधील मुस्लिम बांधवांनी रक्तदान शिबिर घेतले व 200 युनिट रक्त जमा करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाला प्रांत अधिकारी विजय पांगारकर, नगराध्यक्ष स्वाती कोरी व मुख्याधिकारी नरेंद्र मुतेकर हे उपस्थित होते व यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं करण्यात आलं उद्घाटन. यापैकी उपस्थित नागरिकांमध्ये प्राध्यापक आशफाक व समाजाचे अध्यक्ष राजू खलीफा, हरुण सय्यद इत्यादी अनेक मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते व उत्स्फूर्तपणे त्यांनी रक्तदान शिबिरात घेतला भाग. आमचे प्रतिनिधी अमित कांबळे यांचा हा रिपोर्ट. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये रक्ताचा पुरवठा कमी होत असल्याने रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान मोठ्या प्रमाणात करावे असे आव्हान केलेले होते. या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गेल्या आठवड्यामध्ये आम्ही गडहिंग्लज शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने रक्तदान करण्याचा मानस केलेला होता. परंतु आम्हा मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने उपवासाच्या अवस्थेत रक्त देणे शक्य नव्हते आणि म्हणून ईद झाल्याबरोबर तात्काळ या 4 दिवसामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. या निमित्ताने कमीत कमी 200 बॅग रक्त या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्याकडून दिलं जाणार आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे कारण आम्ही यावर्षीची आमची रमजान ईद ही अतिशय पवित्र मानली जाते आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते, आनंदाने साजरी केली जाते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ही ईद आम्ही अत्यंत साधेपणाने इथे साजरी केलेली आहे. परंतु आज आनंद या गोष्टीचा होतो आहे, एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून रक्त देऊन खऱ्या अर्थाने ईद आज या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत. आणि दातृत्वाच्या बाबतीत गडहिंग्लजमधले मुस्लिम बांधव हे नेहमी सिंहाचा वाटा असणारे आहेत. अगदी अलीकडे 25,000 रुपये रोख नगराध्यक्षांनी आव्हान केल्यानंतर मदिना नगरमधून आमच्या मुस्लिम बांधवांनी नगराध्यक्ष फंडासाठी दिलेले आहेत. प्रांत मॅडम पांगारकर यांनी आव्हान केल्यानुसार ईदच्या दिवशी 10 सॅनिटायझर पॅन्डल स्टँड या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आलेले आहेत. याचबरोबर जवळजवळ गडहिंग्लज शहरातील 600 अधिक हिंदू मुस्लिम कुटुंबांना 1 महिना पुरेल इतकं धान्य वाटपसुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आहे. दातृत्वाच्या बाबतीत नेहमी गडहिंग्लज समाजातले मुस्लिम बांधव पुढे असतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.